हे पोते हे तिथे दादा अरे हे सगळेच पोते पिशवी भरले का माहिती पॅकच होते तिकडे पिशवी हे काय फाल्कनचं आहे आपण आहे ना फाल्कन ब्रँड आहे नाही नाही म्हणजे फाल्कन टाईप फर्स्ट कॉपी सर हो साहेब साहेब माझंच कळायचं गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली आहे. रोज कोयता घेऊन शहरात दहशत पसरवण्याच्या घटना घडत आहेत. अनेक टोळ्यांवर कारवाई करूनही गुन्हेगारी कमी होत नसल्याने आता पुणे पोलिसांनी कोयता विक्रेत्यांवरच कारवाई केली आहे. सोमवारी रात्री पुणे शहर पोलीस दलाच्या युनिट 1 आणि फरासखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बोरी आळीत अवैधरित्या कोयते विकणाऱ्यांवर कारवाई केली. या छापेमारीत तब्बल 105 कोयते पोलिसांनी जप्त केलेत. पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली असल्याने पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत. अनेक गुन्हेगारी टोळीवर कारवाई सोबत आता शस्त्रांची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू केली आहे. अशीच एक कारवाई सोमवारी रात्री शहर पोलीस दलाच्या युनिट 1 आणि फरासखाना पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. बोरीआळी परिसरात अवैधरित्या कोयते बनवून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकांची स्थापना करून फरासखाना पोलिसांच्या मदतीने बोरीआळीतील हुसेन राजगिरा याच्या दुकानावर कारवाई करत तब्बल 105 कोयते जप्त करण्यात आले आहेत. आपल्या भागात भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले तरुण कोयत्याचा वापर करून दहशत निर्माण करतात. भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी कोयत्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर वार करण्याचे प्रकार वाढू लागलेत. दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयता हे प्रमुख हत्यार म्हणून वापर होताना दिसत आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.